शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन VCN न्यूज को YouTube पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। इन VCN न्यूज द्वारा न्यूज प्रसारित होते ही वर्धा जिले के अधिकारी विवेक भीमनवार हरकत में आए हैं। दूसरे ही दिन 28 अगस्त को हिंगनघाट उपविभागीय कार्यालय में आढ़ावा बैठक लेकर अधिकारियों को किसानों के नष्ट हुए फसल के पंचनामा के आदेश दिए। हिंगनघाट टैसल की सोयाबीन फसल नष्ट होने के कगार पर है। यह खबर 26 अगस्त को इन VCN न्यूज द्वारा बताई गई थी। यह खबर इन VCN न्यूज ने टैसल के कड़ाजना शिवार में जाकर किसानों के खेतों से कवरेज किया था और किसानों के नष्ट हुए सोयाबीन, कपास, वेल वर्गीय फसल के नुकसान के बारे में किसानों से पूछताछ की और उनकी समस्या इन VCN न्यूज द्वारा सामने लाई गई थी। उनके फसल के नुकसान का परिपूर्ण कवरेज खेत में किसान के साथ किया गया था और किसानों की समस्या की ओर सरकार का ध्यान आकर्षित किया था। किसानों को हुए नुकसान का पंचनामा कृषि विभाग द्वारा नहीं था। इस खबर को इन VCN द्वारा प्रसारित करते ही वर्धा जिले के जिलाधिकारी विवेक भीमनवार इन्होंने 28 अगस्त को तत्काल आढ़ावा बैठक लेकर किसानों के खेत में फसल के हुए नुकसान का पंचनामा कर अहवाल सादर करने के आदेश दिए। इस खबर के आधार पर साथ ही सूत्रों से मिली जानकारी के अनुसार जिले के पालक मंत्री सुनील केदार इन्होंने इन VCN के खबर की वजह से कुछ दिनों में हिंगनघाट समुद्रपुर तहसील के किसानों के फसल का जायजा करने वाले हैं, उनके समस्या का निराकरण करने का प्रयास करने वाले हैं। आमची टीम जेव्हा इथे पोचली आहे तेव्हा तुरळक कास्तकार होते, पण आता प्रत्येक कास्तकाराची हे समस्या आहे की आमच्या इथे करपारोग किंवा अन्य रोगाने सोयाबीनना घातलेलं आहे किंवा हातात आलेलं पीक हे शेतकऱ्याचं परिपूर्णच गेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। पुढार उरला जेव्हा आता शेतकरी चिंतातूर झाला आहे तेव्हा शासनाने योग्य तो मोबदला यांना देऊन पंचनामे तत्काळ सुरू करावे, कृषी विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे हेच विनंती प्रत्येक शेतकरी करताना दिसत आहे। आता पोचलो आहोत शेतकऱ्याच्या दुसऱ्या शेतात आणि बांधात बघूया कसा करपा रोग आला आहे। करपा रोग परिपूर्ण जे आहे बियाणं आठ परिस्थिती जे आहे सगळं खाल्लेलं आहे, काही बियाणं काही म्हणजे आज काही दाणे नाही आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं घातक झालेल्या आहेत। तेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांची प्रश्न करूया, काय म्हणणं आहे त्यांचं, काय काय उपाययोजना सरकारकडून मागणी आहे बघूया काय म्हणतात शेतकरी। आणखी शेतकऱ्याची काय म्हणणं आहे शेतकऱ्याचं, जे हातात आलेलं उत्पन्न जे आहे आता गेलेलं आहे किंवा काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं विचारूया। काय म्हणणं आहे सर आपलं? सध्या सोयाबीन पिकावर प्रमाणात करपारोग आलेला आहे व त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पूर्णपणे गळालेल्या आहे व आता नवीन बार येण्याची तीही शक्यता राहिलेली नाही, त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा। काय कृषी विभागाकडून काही तुमचा मॅसेज आला आहे त्या कृषी विभागाला आपण कळवलं आहे का आमच्या इथे करपा रोग आला आहे परिपूर्ण काय म्हणतात? आतापर्यंत कृषी अधिकारी कोणी आलेले नाही, मी फोन केला पण त्याचं अजून उत्तर आलेलं नाही, पण माहिती थोडक्यात मिळालेली आहे की कृषी अधिकारी लवकरच पंचनामे सुरू करतील। म्हणून काय किती उत्पन्न याची शक्यता आता आहे रोग आल्यानंतर? मला तर वाटत नाही की एकरी एक दोन क्विंटलही होणार, म्हणून हे हातात आलेलं आता जे पीक आहे ते परिपूर्ण गेलेलं आहे असं मला वाटतं, पूर्णपणे गेलेलं आहे। याच्यामध्ये शासनाला कडून काय मागणी आहे तुमची? योग्य ते पंचनामे करून चांगली भरपाई ठोस भरपाई देण्यात यावी। तुमचं नाव सर? विठ्ठल राजाराम गुळगाणे, मौजा कडाजना। शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण पोचलो आहोत शेतकऱ्याच्या बांधावर आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये, तेव्हा करप्या रोग आणखी अन्य रोगांनी काय अवस्था केली आहे शेताची त्याबद्दल आपण शेतकऱ्यांना विचारू। शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण बघू शकता आहे शेतकऱ्याचं सोयाबीन आज कोणत्या स्वरूपात गेलेलं आहे किंवा शासनाकडून काय मदत मिळते अपेक्षित नाही अजूनही, तेव्हा काही शेतकऱ्यांची आपण विचारणा करूया काय काय म्हणणं आहे त्यांचं, काय म्हणणं आहे का तुमचं? माझं नाव अशोक देवाजी बोरकर, कडाजना मौजा। माझी शेती 20 एकर असून मी यावर्षी सोयाबीनचं पीक नगदी स्वरूपात मिळेल बा या आशेने मी 10 एकरात सोयाबीन पेरलं आहे, परंतु या करप्या रोगामुळे हातचं पीक गेलं आहे, वाळून बिलकुल याच्यावर झालेलं आहे आणि मी याच्यावरती जे आहे कोरोफास विथ सायपरमेथी हे दोन्ही मिक्सिंग करून मी औषध मारलं आहे 30 ml डोस प्रमाणे। काय किती अपेक्षा आहे आता आपल्या शेतीतून उत्पन्न मिळेल, काय अपेक्षा आहे या रोगानंतर? या रोगानंतर आता असं आहे साहेब की बाबा जास्तीत जास्त एकरी एक क्विंटल बी मिळणार नाही,
कृषी विभागाकडून काही पंचनामे कृषी विभागाच्या टीमांनी दखल घेतली आहे काही? ते कोणीच नाही आले सर, अजून आम्ही जाऊन तोंडी सूचना दिल्या तरी ते म्हणतात का बा आम्ही येऊ, आमचे प्रोग्राम सुरू आहे, परंतु आमच्या एरियात कोणीच नाही. काय उत्तर मिळाले कृषी विभागाकडून आपल्याला? आम्हाला हेच मिळालं का बा आम्ही सर्वे करत आहोत, आम्ही तुमच्या बांधावर येऊ पाहू, परंतु अजून कोणीच नाही आलं आणि महसूल विभागाचे पण कोणीच कर्मचारी नाही आले सर. काय न्याय मागणार आहे शासनाला आपण? शासनाने शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे का तुम्ही आम्हाला फक्त उपजीविकेचं जे आमचं साधन आहे पूर्ण ईश्वरानं हरवून घेतलं आहे त्या नैसर्गिक आपत्तीमुळे, त्यासाठी आम्हाला काहीतरी जगण्यापुरतं आम्हाला देण्याचं करा हीच विनंती. NBCN News के लिए हिंगणघाट से रवि येणोरकर की रिपोर्ट.